नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला असून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपनं मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे दरम्यान भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला एकमताने मंजुरी देण्यात आली असून मोहन यादव हे शिवराज सरकारमध्ये मंत्री होते भाजप हायकमांडनं मोहनलाल खट्टर डॉक्टर के लक्ष्मण आशा लारका यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती आणि त्यांनाच मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी सोपवली होती या निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच पार पडलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये मोहन यादव यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना राजकीय विश्रांती देण्याची चर्चा देखील जोर धरू लागले आहेत दरम्यान मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळात राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे दोन उपमुख्यमंत्री असतील यावरती देखील शिक्कामोर्तब करण्यात आला आहे नुकतंच मध्य प्रदेशातील विधानसभेच्या दोनशे तीस जागांसाठी ती, मतदान प्रक्रिया पार पडली त्याचा निकाल तीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला जाहीर झालेल्या निकालात भाजपनं प्रचंड बहुमताने विजय मिळवला आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपला एकशे त्रेसष्ट जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ सहासष्ट जागावर समाधान मानावं लागलं त्यामुळे मध्य प्रदेश राज्यात भाजपची एखादी सत्ता आली मात्र सत्ता आल्यापासून सातत्यानं मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र अखेर हा प्रश्न मार्गी लागला असून भाजपनं पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करत मोहन यादव यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली आहे तर विजय झाल्यानंतर आपणच मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी म्हटलं होतं मात्र भाजपने शिवराज सिंग यांचा पत्ता कट करत मोहन यादव यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली आहे